हो विद्यार्थी मित्रों, आज बघा आपला तासिका आपला या ठिकाणी 8वा तास चालू आहे आज. आणि या ठिकाणी आपण या तासिकेमध्ये आपण आता बघा पॉलिनेशन हा भाग आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण बघितलेलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट कसं डेव्हलपमेंट होतं ते हे आपण बघितलेलं आहे. फुलामध्ये असणारं मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन, फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन, मेल रिप्रोडक्ट ऑर्गन अँड्रोशियम आहे आणि फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन गायनोशियम आहे. मग त्याच्यामध्ये पोलन ग्रेन कसं डेव्हलप होतो, त्याला त्याच्यातून मेल गॅमेटोफाइट कसा तयार होतो आपण ते बघितलेलं आहे. आणि फिमेल गॅमेटोफाइटसुद्धा कसं डेव्हलपमेंट होतो तर आपण ते बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतरचा आता भाग या ठिकाणी आहे की पॉलिनेशन. तत्पूर्वी तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला कल्पना दिलेली होती की मला काही शंका जर आले तर मला तुम्ही या ठिकाणी मला प्रश्न विचारायचे, तुम्हाला मी सांगितलं होतं. त्यासाठी मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा यापूर्वीसुद्धा अगोदर दिलेला आहे. आणि तो माझा कॉन्टॅक्ट नंबर यार तुम्हाला आणखीन लक्षात राहण्यासाठी बघा व्हॉट्सअपचा नंबर आहे 94 22 07 21 05. असं या ठिकाणी हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे असा त्याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मी कल्पना दिली. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला एखादा दुसरा आणखीन जर नंबर पाहिजे असेल माझा तर दुसरासुद्धा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 77 55 97 97 86. बरोबर आहे, हा 6 आहे हा पाठीमागचा. बघा हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत माझे. आणि तुम्हाला जर शंका कुशंका वगैरे आली तर तुम्ही माझ्याशी या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता. आणि नेहमी तुम्ही त्या ठिकाणी टचमध्ये राहिलं तर खूपच चांगलं आहे. आणि मी तुम्हाला यासुद्धा यापूर्वीसुद्धा कल्पना दिली आहे की आपलं यूट्यूब चॅनल डॉक्टर अकबर बायोलॉजी असं म्हणून आहे, यूट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर सगळे तुम्हाला क्रमशः आता हे व्हॉट्सअपवर तुम्ही टाकलेच आहे. माझं यूट्यूब चॅनलवरसुद्धा पिरियड नंबर 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने मी हे आपले पिरियड जे घेतलेले आहेत त्यांचं क्रमांक देऊन मी ते या ठिकाणी टाकलेले आहेत. त्याचासुद्धा तुम्ही वापर करावा असा त्याचा अर्थ या ठिकाणी. इथे आपण या ठिकाणी आता पुढचा भाग आहे पॉलिनेशनचा भाग या ठिकाणी तुम्हाला सांगतो. पॉलिनेशन म्हणजे ह्याचा अर्थ असा की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड पॉलिनेशन. बस एवढं लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल फुलामध्ये अँड्रोशियमचा भाग, अँड्रोशियमच्या भागामध्ये असणारा स्टॅमेन, स्टॅमेनवर पोलन ग्रेन तयार होतात. आणि त्याच्यानंतर गायनोशियम, गायनोशियमचा भाग स्टिग्मा स्टाईल होरी आणि वर असणारी स्टिग्मा त्याच्यावर पोलन ग्रेन अँथरवरून स्टिग्मावर पडतात. या प्रक्रियेला पॉलिनेशन असे म्हणतात. लक्षात आलं. आता त्याच्यामध्ये प्रकार वेगवेगळे तर वेगवेगळ्या प्रकारचं पॉलिनेशन आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी पोलन ग्रेन्स. आता मी वाचतो तुम्ही बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. आणि काही शब्दांचे अर्थ जर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही माहीत माझ्याकडून मी सांगत असताना ते लिहून घेणे. आता मी प्रत्येक शब्द तुम्हाला अवघड असेल तर लिहून देतो, काही सोपे जर असेल तर मी बोलत असताना तुमचं तुम्ही त्या ठिकाणी तो शब्दांचा अर्थ त्या ठिकाणी त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करूनच लिहून घेणे पुस्तकामध्ये असा त्याचा अर्थ या ठिकाणी. लक्षात आलं. तर बघा या ठिकाणी मी काय म्हणतो, पोलन ग्रेन बीइंग नॉन मोटाईल. पोलन ग्रेन कसे असतात, नॉन मोटाईल म्हणजे मुवमेंट करणारे नसतात असा त्याचा. अँजिओस्पर्म हॅव इव्हॉल्ड द स्ट्रॅटेजी टू यूज ए बायोटिक एजंट विंड वॉटर. आणि बायोटिक एजंट बर्ड्स इन्सेक्ट स्नेल टू देअर फ्लावर. फुलामध्ये परागसिंचन घडून येण्यासाठी अजैविक घटक आणि जैविक घटक. अजैविकमध्ये पाणी पाणी आहे, हवा आहे, यांच्यामार्फत परागसिंचन होतो असा त्याचा अर्थ आहे. एबायोटिक म्हणजे ए बायोटिक. आता एबायोटिकचा अर्थ सांगला निर्जीव आणि बायोटिक म्हणजे सजीव. त्याच्यामध्ये पक्षी आलेत, कीटकं आलेत, गोगलगाय आली स्नेल म्हणजे अशा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. बरोबर आहे. बघा पुढे मी आणखीन वाचतो ते बारकाने लक्ष द्यायचं द्यायचे. त्याच्यामध्ये फीडिंग विजिटर्स खाण्यासाठी आलेले जे काही व्हिजिटर म्हणजे भेट देणारे जे काही सजीव असतील ते एक्सप्लोरिंग देअर द मोबिलिटी फॉर द पॉलिनेशन. यांच्यामार्फत परागसिंचन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत केलं जातं. अँड ऑल्सो सीड डिस्पर्सड. आणि त्या ठिकाणी ते बियासुद्धा जनावरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर होत असतात असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. बियासुद्धा त्या ठिकाणी ओके.
Pollen grains are non-motile and they are usually carried from flower to flower by means of external agents. फुलातून या फुलामधून त्या फुलामध्ये परागसिंचन परागकण या ठिकाणी या फुलामधून त्या फुलामध्ये हो इकडून तिकडे जातात. एक्सटर्नल एजंट म्हणजे एक्सटर्नल एजंट म्हणजे याचा अर्थ असा बाह्य जो काही एजंट आहे भाग आहे च्या मार्फत ज्याला आपण म्हणतो त्याच्याद्वारे होतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द फ्लावर. ही त्याची व्याख्या आहे पॉलिनेशनची. अंडरलाईन करा जनरल पॉलिनेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी बघा इथं या ठिकाणी अंडरलाईन करायचं या ठिकाणी कसं अंडरलाईन करायचं या ठिकाणी याला मी हे बघा हे बघा अशा पद्धतीने हे पॉलिनेशनचा अर्थ झाला राईट. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अंडरलाईन करायचं. मग त्याच्यानंतर इट इज द प्री रिक्विसाइट फॉर फर्टिलायझेशन. बोथ मेल अँड फिमेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल. आता ह्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होण्यासाठी मदत होतो आणि दोन्ही नॉन मोटाईल गॅमेट्स असतात असा त्याचा अर्थ आहे. हाव एवर असं असताना गॅमेट्स आर आता मी हे मोडतो या ठिकाणी लाईन हे बघा या ठिकाणी हां मग आता या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी मोर एव्हर जास्त करून गॅमेट्स आर प्रोड्युस्ड ॲट टू डिफरंट साईट. बघा हे दोन्ही गॅमेट दोन वेगवेगळ्या ठिकाणी तयार होतात असा त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात आलं. तर बघा या ठिकाणी आता मी या ठिकाणी आता हे पेज नंबर पाचवं झालं आता सहाव्यावर आपण येतो. सेल पॉलिनेशन इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन. सेल पॉलिनेशनसुद्धा एक परागसिंचनचा प्रकार आहे. ऑकर इन ए सिंगल फ्लावर ऑर टू फ्लावर. मग त्याच्यामध्ये एका फुलामध्ये किंवा अनेक फुला दोन फुलामध्ये एक फुलामध्ये किंवा दोन फुलामध्ये होणारं जी परागसिंचन असेल तर त्याला सेल पॉलिनेशन असं म्हणतात. ऑन ए सिंगल प्लांट एकाच प्लांटवर इट रिझल्ट इन ब्रीडिंग. इट रिझल्ट्स इन ब्रीडिंग ऑर द सेल्फिंग. यांच्यामध्ये ब्रीडिंग होते आणि सेल्फिंग म्हणजे स्वतःमध्येच त्या ठिकाणी पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात असा त्याचा अर्थ आहे. इन कॉन्ट्रास्ट क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ ए वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ ए अनदर फ्लावर ऑफ ए डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस. आता क्रॉस पॉलिनेशनचा अर्थ सांगितलं त्यांना त्या ठिकाणी. सेल पॉलिनेशन म्हणजे याचा अर्थ असा या एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये परागसिंचन घडून जाणे किंवा त्याच फुलातून एकाच झाडावर आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो. आता ह्याचे सुद्धा प्रकार वेगवेगळे होणार आहेत. सेल पॉलिनेशनमध्ये फुलं आहे त्या फुलामध्ये पुंकेसरून स्त्रीकेसर परागकण जाणे ते सेल्फ आलं. त्याच्यानंतर आणखीन सेल्फ दुसरं आणखीन सेल्फ आहे पुढे नंतर त्याच्या टाईपमध्ये मी सांगणार देते. एका फुलामधून दुसऱ्या फुलामध्ये मात्र झाड त्या एकाच जातीची असायला पाहिजे त्याला सुद्धा ते सुद्धा सेल्फमध्ये आलं. त्याच्यानंतर क्रॉस पॉलिनेशनचा इथं भाग या ठिकाणी दिलेला आहे. क्रॉस पॉलिनेशनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं काय सांगितलं त्या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन याच्यामध्ये असं सांगितलं त्या ठिकाणी बघा इथं या ठिकाणी इन रिझल्ट ब्रीडिंग द सेल्फ कॉन्ट्रास्ट द हां इथं काय म्हणते इन कॉन्ट्रास्ट त्याच्या विरुद्ध सेल्फच्या विरुद्ध क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर ऑफ वन फ्लावर एका फुलातल्या अँथरमधून टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ अ डिफरंट प्लांट. दुसऱ्या प्लांटची बॉडी जर दुसरी जर आली फूल याही एकच जात आहे सेम स्पेसिस अलग लक्षात काय म्हणतो या ठिकाणी तो त्या ठिकाणी क्रॉस झाला लक्षात आलं. क्रॉस म्हणजे या ठिकाणी ही एक प्लांट बॉडी आहे ही एक प्लांट बॉडी जात एकच आहे तिची समजा जेवारीच आहे बरोबर आहे. जेवारीचं जात कसं आहे म्हणतात जात एकच झाली पण प्लांट बॉडी दुसरी आहे. या फुलामधून त्या फुलामध्ये जर जात असेल तर त्याला आपण क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. मग सेम स्पेसिस असेल किंवा डिफरंट स्पेसिस असेल स्पेसिस दुसरीसुद्धा ते सुद्धा क्रॉसमध्ये आलं असा त्याचा अर्थ आहे. पॉलिनेशन कॅन बी फर्दर डिवायडेड इन टू थ्री टाईप्स ऑन द बेसिस ऑफ द सोर्स ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या स्वरूपावर सुद्धा त्या ठिकाणी तीन प्रकार पडतात. आता मी वर जे सांगितलेलं खाली त्या ठिकाणी टाईपमध्ये या ठिकाणी सांगतो असा त्याचा अर्थ आहे. आता बघा याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशनमध्ये या ठिकाणी ॲटोगॅमी ॲटो या शब्दाचा अर्थ काय ॲटो म्हणजे सेल्फ त्याच फुलामध्ये दुसरं फूल नाही त्याच फुलामध्ये असा त्याचा अर्थ या ठिकाणी. इट इज अ टाईप ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्सुअल फ्लॉवर इज पॉलिनेटेड बाय इट्स ओन पोलन ग्रेन. बरोबर आहे बघा या ठिकाणी त्याच फुलातले पोलन ग्रेन अँथरवरून स्टिग्मावर पडणे लक्षात आलं. ओन पोलन ग्रेन म्हणजे ओन म्हणजे कोणते ओन म्हणजे त्याच्या स्वतःचेच त्या फुलाचे फुलामधलेच असा त्याचा अर्थ आहे. ऑस्प्रिंग्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स.
मग त्याची जी काही त्याच्यापासून जे काही निर्माण होणारे दुसरे काही जे झाडं असतील बरोबर आहे किंवा त्याच्यामध्ये त्यापासून रोपटे काही असतील तर ते त्याच्यासारखे तयार होतात असा त्याचा अर्थ आहे. फॉर एक्झाम्पल पी वटाण्यामध्ये अशा प्रकारचं होतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आता बघा ऑलवेज रिमेंबर म्हणून असं सांगितलेलं आहे. आता खरं तर हे ऑलवेज रिमेंबर थोडंसं ॲडिशनल भाग आहे. ॲटोगॅमीच्या नंतर आता क्लिस्टोगॅमी आहे. आता क्लिस्टोगॅमीचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला हे ऑलवेज रिमेंबर हे लक्षात ठेवावं असा त्याचा अर्थ या ठिकाणी. या ठिकाणी ऑलवेज रिमेंबरमध्ये काय या ठिकाणी हे बघा. या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं काही गोष्टी आपल्याला हिंट म्हणून लक्षात ठेवायचे आहेत. फ्लावर्स विच यूज ॲटोगॅमी कन्सिस्ट ऑफ सेवरल ॲडॅप्टेशन इन द स्ट्रक्चर ऑफ ए फ्लावर टू फॅसिलिटेट दिस प्रोसेस. ही प्रक्रिया घडून आणण्यासाठी त्या फुलामध्ये तशा प्रकारची सुविधा तयार केलेली असते. निसर्गतःच तयार झालेली असते. इट ऑकर विदाउट एक्सटर्नल पॉलिनेटिंग एजंट. दुसरं पॉलिनेटिंग एजंटची काही गरज नसताना सुद्धा ॲटोमॅटिकली केलं जातं असा त्याचा अर्थ आहे. वेन फ्लावर ओपन टू एक्सपोज इट्स सेक्स ऑर्गन इट इज कॉल्ड ॲज कॅमोगॅमस. बघा लक्षात गेला कॅमोगॅमस कशाला म्हणतात हे लक्षात ठेवा. पुढे नंतर आणखीन येणार आहे ते. वेन फ्लावर ओपन टू एक्सपोज फूल ज्यावेळेस ओपन केलं जातं एक्सपोज केलं जातं इट्स ऑर्गन इट्स सेक्स ऑर्गन. आता फुलामध्ये सेक्स ऑर्गन कोणते आहेत. अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम हे पुंकेसर आहे. गायनोशियम हे स्त्री केसर आहे. ज्यावेळेस ओपन करतात त्या ठिकाणी त्याला आपण शास्मोगॅमस असं आपण म्हणतो या ठिकाणी. त्याच्यानंतर आता बघा द कॉन्ट्रीव्हन्सेस. कॉन्ट्री म्हणजे त्याच्या विरुद्ध असतं त्या ठिकाणी. ए कंडिशन दॅट लीड टू फेवर सेल पॉलिनेशन आर बायसेक्सुअली होमोगॅमी ऑर क्लिस्टोगॅमी. होमोगॅमी या शब्दाचा अर्थ आता त्याच्यामध्ये दिलेला आहे. वेन अँथर अँड स्टिग्मा ऑफ ए फ्लावर बिकम मॅच्युअर ॲट द सेम टाइम. होमोगॅमी म्हणजे फुलामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियमचा भाग. अँड्रोशियममध्ये असणारा अँथर आणि गायनोशियममध्ये स्टिग्मा दोन्हीही परिपक्व एकाच वेळी होता त्याला होमोगॅमी आपण असं म्हणतो. लक्षात ठेवा हा मुद्दा या ठिकाणी. सम फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड इव्हन बिफोर ओपनिंग ऑफ द फ्लावर. सच कंडिशन इज कॉल्ड क्लिस्टोगॅमी. आता इथं काय म्हणतंय. सम फ्लावर्स आर सेल्फ पॉलिनेटेड इव्हन बिफोर द ओपनिंग. फुल ओपन झाल्यानंतरच्या गोष्टी ज्यावेळेस परागसिंचन होतो त्याला क्लिस्टोगॅमी आपण म्हणतो. अंडरग्राउंड फ्लावर्स इन सम प्लांट्स विच एक्झिबिट क्लिस्टोगॅमी आर नेव्हर ओपन्ड. बघा काही जमिनीमध्ये असणारे काही फुलं असतात त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये असणारे कॉमिलिन आहे बेंगलेटनिस आहे अशा प्रकारचे ते प्लांट. आता काही प्लांट आपल्याकडे नाही येते बरोबर आहे. त्याच्यामुळं बाहेरची असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांची नावं आपल्याला थोडंसं उच्चारायला वेगळं वाटतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर प्लांट लाईक व्हायोला कॉमिलिना कॅन प्रोड्यूस बोर द चाजमोगॅमस और क्लिस्टोगॅमस फ्लावर ऑन द सेम प्लांट. दोन्ही प्लांटवर अशा प्रकारचं होतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर थिंक अबाउट इट त्याच्याबद्दल विचार करा असं म्हणत आहे. व्हाय डू सम प्लांट्स हॅव बोथ द चिमोगॅमस अँड क्लिस्टोगॅमस फ्लावर्स. आता फ्लावर्समध्ये असे का असतात त्यांनी ते संदर्भ दिलेले आहेत या ठिकाणी. आता मी तुम्हाला सांगितलं होतं पॉलिनेशनचे जे प्रकार आहेत ॲटोगॅमी आहे. त्याच्यानंतर आता जिटनोगॅमी या ठिकाणी आहे. जिटनोगॅमी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी बघा. ॲटोगॅमीमध्ये त्याच फुलामध्ये एकाच फुलातल्या पराकण अँथरवरून स्टिग्मा पडणार ॲटो म्हणजे स्वतः सेल्फ ज्याला आपण सेल्फमध्ये त्या फुलामध्येच एकाच फुलामध्ये त्याच एका फुलामध्ये. आता जिटनोगॅमीमध्ये आता ह्याचा अर्थ बघा या ठिकाणी थोडंसं बदल आहे. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन टू ए स्टिग्मा ऑफ ए डिफरंट फ्लावर. आता फूल दुसरं आलं त्या ठिकाणी प्रोड्यूस लावणे सेम प्लांट बॉडी त्या एकाच झाडावर आहे परंतु फूल मात्र दुसरं आहे. लक्षात आलं. त्याला आपण काय म्हणू या ठिकाणी जिटनोगॅमी असं आपण म्हणतो. इट इज द फंक्शनली सिमिलर टू क्रॉस पॉलिनेशन. हे सेल्फ पॉलिनेशनचा प्रकार आहे परंतु क्रॉस पॉलिनेशन सारखं होतं. झाड हे कसं आहे माहिती आहे का. झाड मात्र एकच आहे फूल मात्र दुसरं आहे बरं का.
as it involves the pollinating agent, but it cannot bring about genetic variation. याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएशन येत नाही, कारण त्याच फुलातलं, त्याच झाडावरचं, त्याच स्पेसीचं फुल आहे, त्याच्यासारखंच नंतरचे फुलं वगैरे येतात आणि बी येतात आणि बदल काही होत नाही, तशाच प्रकारचं व्हेरिएशन काही होऊ शकत नाही असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. इट बट इट कॅनॉट ब्रिंग अबाउट जेनेटिक व्हेरिएशन अँड इज ओनली ऑफ इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. फॉर एक्झाम्पल कुकुरबिटा मॅक्सिमा. आता कुकुरबिटा म्हणजे काय, काकडी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हा प्रकार आहे. इट इज सिमिलर टू ॲटोगॅमी ॲज पोलन ग्रेन्स कम फ्रॉम दी सेम प्लांट्स. म्हणजे इथं काय म्हणतंय, इट इज सिमिलर टू ॲटोगॅमी. ॲटोगॅमी सारखंच आहे, पोलन ग्रेन सेम, पोलन ग्रेन कम फ्रॉम सेम फ्लावर, म्हणजे त्या सेम प्लांट, त्याच एकाच प्लांटमधून पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात असा त्याचा अर्थ आहे. फूल मात्र बघा इथं फरक आहे या ठिकाणी, ॲटोगॅमीमध्ये काय, या ठिकाणी एकच फुल आहे त्याच फुलामध्ये होणे. आता जिटनोगॅमीमध्ये काय, दोन फुलं आहेत मात्र झाड एकच आहे. लक्षात आलं का, म्हणतो झाड एकच आहे त्याला जिटनोगॅमी आपण म्हणतो. त्याच्यानंतर आता सी आहे झिनोगॅमी, त्याला आता या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशन ऑर त्याला आउट ब्रिडिंग. क्रॉस म्हणजे बाहेर. आता क्रॉस म्हणजे काय आलं या ठिकाणी, आता बघा क्रॉसमध्ये आता इतर शब्द या ठिकाणी सांगतो, झाड दुसरा आला, जात एकच येईल किंवा जात वेगवेगळी सुद्धा येईल वनस्पतीची, बरोबर आहे असा त्याचा त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला आता या ठिकाणी सांगतो जिटनोगॅमीमध्ये, इट इज अ टाईप ऑफ अ क्रॉस पॉलिनेशन वेन पोलन ग्रेन्स ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा ऑफ फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट. बघा लक्षात घ्या, अलग लक्षात मी सांगितलेलं, प्लांटची बॉडी दुसरी आहे बिलॉंगिंग टू सेम स्पेसीज, मग ती जात एकच असेल. ज्वारी आहे, ज्वारीचं झाड हे धाट हे वेगळं आहे ते वेगळं आहे, मक्याचं आहे हे वेगळं आहे ते वेगळं आहे, लक्षात आलं, म्हणजे क्रॉसिंग झालं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, सेम स्पेसीज विथ द हेल्प ऑफ पॉलिनेटिंग एजंट. मग ती पॉलिनेटिंग एजंट कशाच्या मार्फत का होणार त्या ठिकाणी, इट जनरेट जेनेटिकली व्हेरिड ऑफ स्प्रिंग्स. आता ह्याच्यामध्ये काय होतं या ठिकाणी, जनरेट जेनेटिकली व्हेरिड, व्हेरिड म्हणजे ते ऑफस्प्रिंग त्याच्यापेक्षा वेगळे होतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, मेजॉरिटी ऑफ फ्लावर्स प्लांट्स डिपेंड ऑन द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फुल स्टॉप. व्हर्च्युअली ऑल सीड्स प्लांट्स नीड टू बी पॉलिनेटेड. बघा सर्व प्लांटमध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होतं बियाण्यामध्ये. मोस्ट ऑफ द फूड अँड फायबर क्रॉप ग्रोन थ्रू आउट द वर्ल्ड. जगामध्ये अशा पद्धतीने पॉलिनेशन, जे अन्न आणि फायबर जे आपल्याला मिळतं त्या ठिकाणी अशा प्रकारचं परागसिंचन होतात त्याने असं सांगितलेलं आहे. डिपेंड अपॉन द पॉलिनेटर्स फॉर द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन होण्यासाठी पॉलिनेशनची अत्यंत आवश्यकता, ते त्याशिवाय होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आता बघा पुढे आहेत, बघा द एजंट्स रेस्पॉन्सिबल फॉर द पॉलिनेशन हॅव बीन ग्रुप्ड इन टू टू मेन कॅटेगरीज. आता परागसिंचन हे दोन पद्धतीने होतो, दोन पद्धतीने, ते वाटलं तर आपण आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी बघूया. ओके, इथे आपण स्टॉप करू, राईट.